Bak Vishwas, tu hai Shiv ka das. सो हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी आलो आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगला, जो की भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचा ज्योतिर्लिंग मानला जातो. सो त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यापासून ऑलमोस्ट 30 किलोमीटर दूर आहे. आता मी जात आहे दर्शनाला 4:30 आणि समोरच मंदिर आहे. हे आहे समोर मंदिर. इकडे या साईडला दर्शनाला जात आहोत आपण. इकडूनच बॅक साईडचा गेट आहे आणि इकडनं जो आपण आलो होतो तो मेन गेट आहे इकडनं, जो नाशिकवरनं इकडे येतो. इकडे तुम्ही चप्पल वगैरे ठेवू शकता, सध्या बंद आहे. जास्त लवकर आलो आपण. हे बघा, तिथे आहे मंदिर आणि हा इकडे एक एंट्री दिसेल तुम्हाला राईट साईडला. इकडनं सरळ पुढे जायचं, समोरच गेट दिसेल तुम्हाला. हे बघा, दिसतं लाईन लागली इकडे. सो इथे दर्शनाची लाईन आहे. गेट ओपन व्हायला अजून टाईम आहे, 1/2 घंटा. 5 वाजता, एक्झॅक्ट 5 वाजता गेट ओपन होतो. हे 4:00 आलो आहे तरी पण लाईन बघा किती आहे. तिथे गेट आहे आणि लाईन इकडे मागपर्यंत लाईन लागली. 5:30 वाजले आहेत आणि एंट्री सुरू झाली. हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. इकडे आपण समोरचा जो गेट बघितला तो मेन रोडवर ना, तो हा गेट आहे. VIP लाईनचं दर्शन इकडनं होतं. इकडनं लाईन आहे, अजून लाईन सुरू नाही झाली आहे. ऑलमोस्ट 7:30-7 वाजता ही लाईन चालू होते. डोरचं स्ट्रक्चर बघू शकता किती जुनं आहे. गाभारामध्ये जर तुम्हाला अभिषेक वगैरे करायचा असेल तर ते अलाव तर नाही आहे, पण तुम्ही सभा मंडपामध्येच इथे तुम्ही बाजूला पंडित वगैरे उभे असतात, ते तुम्हाला विचारतात अभिषेक वगैरे करायचं आहे का. सो तुम्ही डायरेक्टली अभिषेक इथे करून घेऊ शकता. तर दर्शन आपलं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता 6:15 वाजलेत. आपण 5:30 वाजता लाईनला सुरुवात झाली होती. आतमध्ये थोडा वेळ मी बसलो पण होतो. आता अंधार आहे अजूनही. 7 वाजता ऑलमोस्ट प्रकाश येईल, सूर्यकिरण या दिशेने. सो त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचं सगळ्यात विशेष महत्त्व हे आहे की भारतातील इतर ज्योतिर्लिंग जर तुम्ही बघाल ना, सर प्रत्येक ज्योतिर्लिंगमध्ये असं एक ज्योतिर्लिंग शिवलिंग तुम्हाला दिसेल, पण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगमधलं जे शिवलिंग आहे हे एका छोट्याशा खड्ड्यामध्ये असे 3 छोटे छोटे शिवलिंग तुम्हाला दिसतील, जे की ब्रह्मा विष्णू आणि महेशचं प्रतीक मानलं जातं. ते या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचं जे बांधकाम आहे ते सिंधू आर्यशैलीचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. आणि याचं बांधकाम जे आहे ते बाळाजी पेशवा यांनी ऑलमोस्ट 1740 आसपास केलं होतं. हा जो कुंडा आहे, हा जो तळा आहे, हा तुम्ही पाहू शकता मंदिराच्या एकदम मागेच आहे. असे खूप सारे कुंड तुम्हाला या पूर्ण त्र्यंबकेश्वर शहरामध्ये खूप सारे कुंड पाहायला मिळतील. सगळ्यात त्यातला सगळ्यात महत्त्वाचा कुंड म्हणजे कुशावर्त तीर्थ, जिथे तुम्हाला मी नंतर व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. हिंदू परंपरेनुसार जो व्यक्ती त्र्यंबकेश्वर महादेवच्या दर्शनाला येतो त्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्ती होते असं म्हणतात. आणि तुम्हाला जे इकडे पर्वतरांग दिसते मागे, ही जी पर्वतरांग आहे, नीलगिरी पर्वत, ब्रह्मगिरी पर्वत आणि गंगाद्वार हे तुम्हाला मागे पाहायला मिळतात. हे इथले प्रमुख स्थान आहेत. हे जे पत्रांचे शेड आहेत याच्या मागच्या बाजूलाच तुम्हाला गोदर नदीचं उगमस्थान पाहायला मिळतं. आणि हे तिथे पोचण्याच्या पायऱ्या आहेत, जे की त्र्यंबकेश्वर गावातनं तुम्हाला सरळ चालत जावं लागतं आणि रिटर्न तुम्हाला इथे मध्यभागी येऊन इकडे तुम्हाला जे दिसत आहे हे आहे गंगाद्वार. गोदावरी नदी इकडे उगम पावते आणि ती इकडे येऊन गंगाद्वारमधनं बाहेर पडते, जी की पुढे गावाच्या मंदिराच्या सरळ गेल्यावरती तुम्हाला कुशावर्ती तीर्थस्थान भेटेल, तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. सो त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग जर तुम्हाला यायचं असेल तर सगळ्यात चांगला जो वेळ आहे तो श्रावण महिन्यातला आहे. तसं तर 12 महिने इथे खूप गर्दी असते, पण श्रावण महिन्यात तुम्ही इथं येऊ शकता, खूप चांगला वेळ आहे. प्लस जर जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये आला तर तुम्हाला चांगली थंडी पाहायला मिळेल इकडे. खूप चांगलं वातावरण असतं थंडीमध्ये इकडे. सो तुम्ही व्हिजिट करू शकता या वेळेमध्ये पण. तुम्ही वरती पाहू शकता झेंडा बांधला जात आहे. तुम्हाला या मंदिराचं जे बांधकाम आहे, जे कोरीव काम आहे, ते तुम्हाला खूप जवळून दाखवतो. आता मी तुम्ही बघू शकता, भारतामध्ये अनेक मुघल शासक होऊन गेले, त्यांनी अनेक हिंदू मंदिरांची व तीर्थस्थळांची तोडफोड केली होती, उद्ध्वस्त केले होते. त्यापैकीच
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे मानले जाते. 1690 मध्ये औरंगजेबाने इथे आपली सेना पाठवली होती आणि हे टेम्पल उद्ध्वस्त केले होते व शिवलिंग तोडले होते असं मानलं जातं. याचा उल्लेख तुम्हाला जदुनाथ सरकार यांच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतो. आफ्टर दॅट नंतर जेव्हा 1700 आसपास जेव्हा मराठ्यांची सत्ता पुन्हा इथे स्थापित झाली तेव्हा या मंदिराचं पुनर्निर्माण करण्यात आलं होतं. त्र्यंबकेश्वरची माहिती वाचायची असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही माहिती वाचू शकता. सो आपलं दर्शन तर झालेलं आहे. हा रस्ता बाहेर जाण्याचा रस्ता आहे. काय त्र्यंबकेश्वर मंदिरचं प्रवेशद्वार उत्तर महाद्वार. इथून तुम्हाला VIP एंट्री मिळते. तुम्हाला इकडे लॉकर्स वगैरेची सुविधा अवेलेबल आहे. हे बघा बाजूलाच इथे हॉटेल्स आहेत, विश्रामगृह आहेत. आणि इकडून तुम्हाला सरळ कुशावर्त तीर्थस्थान भेटेल आणि सरळच तुम्हाला ब्रह्मगिरी पर्वत वगैरे तिकडे जायचं असेल तर तुम्ही इकडनं चालतही जाऊ शकता. हा तुम्हाला समोर प्रवेशद्वार दिसतोय त्र्यंबकेश्वर मंदिरचा. तुम्हाला इकडे सकाळी नाश्त्याची वगैरे चांगली सोय मिळू शकते. सो इकडनं सरळच आपल्याला कुशावर्त तीर्थस्थानला जायचा रस्ता. त्र्यंबकेश्वरमध्ये तुम्हाला खूप जुन्या काळातील बांधकाम पण दिसू शकतात. हे बघा हे घर आहे, दुकानं, ही दुकानं आहेत, ही घरं आहेत. ॲज इट इज जेव्हा जी ओल्ड दुकानं वगैरे होती, घरं होती, ती अजूनही तुम्हाला इथे पाहायला मिळतील. हे बघा छोटे छोटे घर आहेत, दरवाजे, खूप लाकडांचं बांधकाम तुम्हाला दिसेल. हे बघा लाकडांचे स्ट्रक्चर पूर्ण लाकडांचं दिसेल तुम्हाला. हे शॉप आहेत, हे लाकडांचे दालन आहेत त्यांना. तो आपण या रोडने आलो, तुम्ही बघू शकता. इकडेच तुम्हाला कुशावर्त तीर्थस्थान दिसेल. हे त्याचं स्ट्रक्चर आहे पूर्ण. तुम्हाला जर ब्रह्मगिरीला जायचं असेल तर हा जो रोड आहे तो सरळ जातो. तुम्हाला तिकडे जायला इकडून रिक्षाच मिळेल, पण मी सजेस्ट करेल तुम्ही चालत जा. जास्त लांब नाही, जवळच आहे. 5 मिनिटांमध्ये हार्डली तुम्ही तिथे पोहोचून जाल. हे आहे कुशावर्त तीर्थस्थान. असं म्हणतात या कुशावर्त कुंडामध्ये स्नान केल्यावरती पापामधून मुक्तता होते. इथे कुशावर्त तीर्थमध्ये स्नान केल्यानंतर तुम्हाला एक हा रोड जो दिसतोय तो एक ब्रह्मगिरीला गेल्यावरती पुढे लेफ्टला एक जातो आणि राईटला गेल्यावरती तुम्हाला निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिर दिसेल. सो आता आपण आलो आहोत अखिल भारतीय गुरुपीठ अशी स्वामी समर्थांचं मठ आहे हे. इथे मागे गाडी पार्किंगला लावलेली आहे आपण. तुम्ही वरती बघू शकता. हे वरती आपल्याला इकडे जायचं आहे. इकडून जायचा रोड आहे हा. इकडनं वरती रोड जातो, हा गेट जो दिसतो. आणि आपण आलो आहे मागून त्र्यंबकेश्वरमधून. हार्डली 2-3 किलोमीटरच आहे. त्र्यंबकेश्वरतून नाशिकला जाताना जो रोड आहे त्याच्यामध्येच लागतो. हा 2-3 किलोमीटर अंतरावरतीच आहे त्र्यंबकेश्वरपासून. सो इफ यू नो देऊळबंद या मूवीची जी शूटिंग आहे ती याच ठिकाणी झाली होती. हा आहे वरती झाला रोड. प्रसाद घ्यायचा असेल तर हा सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत आहे. संध्याकाळी 7 ते 9:30 वाजेपर्यंत इथं असेल. इथे प्रसादालय आहे, भोजनालय चालू आहे. इकडे तुम्ही बघू शकता लाईन लागली सध्या इकडे. आणि हा वरती मंदिराकडे जायचा रोड आहे. हा आहे मंदिर इकडे. त्र्यंबकेश्वरला पोहोचण्यासाठी सगळ्यात जवळचे स्टेशन नाशिक स्टेशन आहे. नाशिकपासून तुम्हाला खूप सारे ऑटो, टॅक्सी आणि बस आणि ड्रायव्हरसुद्धा उपलब्ध आहे, जे की तुम्हाला केवळ 70 ते 80 रुपयामध्ये त्र्यंबकेश्वर गावात सोडतात. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल. सो भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.